कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। महाशिवरात्रीच्या त्रिदिनात्मक सोहळ्यानिमित्त नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र टोकाश सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात रविवारी दिनांक 3 रोजी सनईत उतरीच्या गजरात सिद्धेश्वर देवस्थानाचे प्रमुख 1008 महंत बाल ब्रह्मचारी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक काढण्यात आली, तर मिरवणुकीनंतर धर्मध्वजारोहणाने त्रिदिनात्मक महाशिवरात्री सोहळ्याचा वेदमंत्राच्या जयघोषात प्रारंभ करण्यात आला। मिरवणुकीमधील अश्वनृत्य सर्वांचे आकर्षक ठरले होते। यावेळी निघालेल्या मिरवणुकीत सिद्धेश्वर शिवलिंगीची प्रतिमा सजविण्यात आलेल्या रथामध्ये ठेवण्यात आली होती। या मिरवणुकीत बाल ब्रह्मचारी महाराजांच्या समवेत आमदार बाळासाहेब मुरकुटे, हरिभजन पारायण, चंद्रकांत महाराज पटारे, चांगदेव महाराज बोरुडे, भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, प्रवरा संगमचे सरपंच सुनील बाकलीवाल, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, सुभाष दिघे, शिवभक्त लक्ष्मण भवार, लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष शांतवन खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे, नितीन भालेराव, गंगाधर रासने, माजी उपसरपंच वसंतराव डावखर, प्रकाश गांधी, रमेश गंगुले, कैलास खंडागळे, सोमनाथ साठे, संदीप सुडके, अनवरभाई तांबोळी, इकबालभाई शेख, कारभारी मोरे, शिवयुक्त प्रतिष्ठानाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अग्रभागी कलश घेतलेल्या महिला तर बँड पथक मिरवणुकीचे स्वरूप होते। मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोन अश्वांनी नृत्य सादर करून उपस्थितांना आकर्षित देखील केले। सदर मिरवणुकीचा समारोप मंदिर प्रांगणात झाल्यानंतर वेदमंत्राच्या जयघोषात महंत बालब्रह्मचारी महाराजांसह आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, तर सरपंच सुनील बाकलीवाल, बाळासाहेब पाटील, वसंतराव डावखर यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर सिद्धेश्वर शिवलिंगास अभिषेक व दुग्ध अभिषेक घालण्यात येऊन 21 जोडप्यांच्या हस्ते होमहवन यज्ञकुंड पेटवून महाशिवरात्री महोत्सवास प्रारंभ करण्यात आला। यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे पौरोहित्य गंगापूर येथील वेदशास्त्र संपन्न आचार्य साने गुरुजी देवळे, किरण गुरु देवळे, मनीष देवळे, नितीन धुमाळ, विजय धुमाळ, किशोर व्यवहारे, किशोर जोशी, सुधीर पूर्णपात्रे यांनी केलं। यावेळी 3 दिवसीय महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुलढाणा येथील शिवचरित्र कथाकार महंत गजानन दादा शास्त्री यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवकथेला प्रारंभ करण्यात आला। तर या कार्यक्रमास पहिल्याच दिवशी बहुसंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा।